मला उशिरा उठायची सवय आहे. याचा अर्थ मी आळशी असं नाही, पण मी झोपतोच उशिरा. सकाळी मला होतेच 5 वाजताच ते एडिट वगैरे सगळं सांभाळतो त्याच्यामुळे, त्यामुळे मी थोडा उशिरा उठतो. तर एकदा असं खूप वेळ फोन वाजत होता. हा किस्सा मी कुठेच नाही सांगितला, आज मी पहिल्यांदा सांगतो. तर खूप वेळ फोन वाजत होता, तो सायलेंटवर होता, पण मला दिसतोय तो ब्लिंक होतोय. मी म्हणालो की थोड्या वेळाने करतो फोन. तर खूप वेळा वाजल्यानंतर मी असं ठरवलं अननोन नंबर, त्यामुळे कळे ना कोणाचा आहे. मी म्हटलं की कदाचित कळेल त्यांना, हा थोड्या वेळाने करेल म्हणून. तरी 10-12 मिस कॉल झाल्यानंतर मी तो उचलला फोन आणि कानाला लावला. हा हॅलो बोला. झोपेत आहे का? हा सॉरी झोपलो होतो. कोण बोलतोय आपण? मी तुमचा कार्यक्रम पाहतो, तुमचे अनेक चाहते असतील, अशांपैकीच एक मी आहे. आत्ता तुमचा एपिसोड मी यूट्यूबवरती मोबाईलवर पाहिला आणि तुमच्या टीमला एकदा भेटायचं आहे मला. तर कधी भेटू शकतो आपण सगळे मिळून? भेटूया. कोण बोलताय आपण? मी राज साहेब ठाकरे बोलतो. साहेब मी म्हणालो, ते राज ठाकरेच म्हणाले. मी राज ठाकरे बोलतोय. तर आपल्याला अचानक वाटतं ना की ते का मला पर्सनल फोनवरती स्वतःच्या पर्सनल नंबरवरून फोन करतील? हे कोणीतरी आपल्यातलंच आहे जे आपल्याला फोन करते. असू शकतं ना, बरेच लोकांना जवळचा आवाज येऊ शकतो. तर कन्फर्म 100% ते नाहीत असंच मी पकडलं. मी म्हणून हा बोला. हा तर मी बोलतोय आणि तुमची कॉमेडी खूप छान आहे आणि मी बरेच कॉमेडी शोज पाहिले, परदेशी पण मी पाहत असतो मधून अजून. पण तुमचं जग वेगळं आहे, खरंच वेगळी कॉमेडी आहे तुमची. हा ओके. त्याच्यावरती त्यांचं वाक्य असं होतं की तुम्हाला अजूनही खरं नाही वाटत का मी फोन केलाय तुम्हाला? त्याच्यावरती मला थोडी शंका आली. मग त्यांनी 1-2 जणांची नावं घेतली, यांनी मला सांगितलं, त्यांनी मला सांगितलं. मग माझ्या लक्षात आलं की हे खरं आहे. म्हटलं सर बोला, मला खरंच ऍक्च्युली फॅक्ट अशी आहे की म्हटलं मला नाही वाटलं तुमचा फोन असेल. नाही नाही माझाच आहे, मी तुम्हाला ट्राय करतो बराच वेळ झाला, पण तुम्ही काही उचलत नाही आहेत माझा फोन. नाही सॉरी, असं असं झालं, शूटिंग उशिरा झालं. तर कधी भेटू शकतो तुम्ही सांगा. मी सगळ्या टीमला लगेच सांगितलं की त्यांची भेटण्याची इच्छा आहे, की सगळ्या टीमचं त्यांना कौतुक करायचं आहे. मग सगळे तयार झाले, लगेच 2 दिवसांनी त्यांनी वेळ दिली. आम्ही त्यांच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर मला इतकं छान वाटलं की जशी ही गप्पांची मैफिल आहे तशी एक वेगळीच मैफिल होती. आणि त्यांनी जवळपास 4 ते 5 तास फक्त हवाई युद्धाच्या लोकांसाठी ठेवले होते. बाहेर भेटणारे लोक होतेच ऑब्व्हियसली, पण एक वेगळा वेळ त्यांनी हवाई युद्धासाठी ठेवला होता, ज्याच्यामध्ये ते फक्त विनोद या गोष्टीवरती बोलत होते. विनोद, व्यंगचित्र, त्यांना आवड असलेले विनोदी सिनेमे, त्यांना लिखाणाची असलेली आवड, हेच प्रश्न सगळे त्यांच्याही तोंडून आम्हाला येत होते की हे कसं होतं, मग एखादा विनोद हा कसा सुचला होता. आणि इतकं छान की त्यांना बरेचसे एपिसोड माहिती होते. ते लगेच सांगायचे, ह्याच्यामध्ये सागर कारंडे तुम्ही जे केलं ते फार भारी होतं, भाऊ तुम्ही जे करता ते मस्त आहे, तुम्ही कुठले काय. तर इतकं भारी वाटलं होतं आम्हाला ते. आणि तेव्हा ते मला म्हणाले होते आणि तुम्ही माझं करता ते पाहिलंय. त्याच्यावरती मी पटकन म्हणालो की बरं होतं ना, मजा येते असं म्हणाले होते.